आयकॉनवर क्लिक करा. काय आम्हाला माहित नाही पुढची कारवाई काय आहे ती. आम्हाला फक्त हा निषेध नोंदवायचा होता. हा निषेध एनएचआयच्या आणि गडकरींच्या कानावरती जावं ही आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत 2500 वर लोक मेले, त्याच्या पुढे माणसांचे मृत्यू झाले नाही पाहिजेत, हीच एक अपेक्षा. निवेदनामध्ये काय होतं? निवेदनामध्ये अहो साधं आपण निवेदन दिलेलं आहे की गणपतीच्या आधी खड्डे बुजवा. गणपतीच्या आधी जी एक लाईन तुम्ही सुरू करताय त्या एक लाईन मुळे मोठा किओस निर्माण होणार आहे आणि गोंधळ होणार आहे पूर्ण. त्यामुळे रवींद्र चव्हाण जे बोलतायत त्या चव्हाणांच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. दोन लाईन सुरू झाल्या पाहिजेत. तुम्हाला जर ते जमत नसेल तर खड्डे बुजवा. तुमचं आंदोलन दडपलं जाते तुम्हाला असं वाटतं का? 100% तुम्ही बघताय ना. तुम्ही बघताय आम्ही कायदा मोडला नव्हता. 143 कलम लागू आहे आम्हाला पण माहिती आहे. म्हणून 4 जण आलो होतो. फक्त 4 जण आलो होतो. हे सरकार दडपशाही करते. 2500 लोक वरती मेलेली आहेत आणि पोलीस इथे पोलीस यंत्रणा अख्खी लावलेली आहे यांना संरक्षण द्यायला. हे साले चांद्रयानावरती आम्हाला सांगतायत टोमणे मारतायत. चंद्रयानावरती आम्ही एक्सपेरिमेंट केले, रस्त्यावरती सुद्धा करू. यांच्या एक्सपेरिमेंटमुळे 15,000 करोडचा भुर्दा झालेला आहे आणि 2500 लोक वरती मेलेले आहेत. आम्ही फक्त इथे लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला आलो होतो, परंतु सरकारने आम्हाला ते सुद्धा द्यायला दिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं अधिकारी इथे येतील. आमचं म्हणणं अधिकारी जर तिकडे बसलेले आहेत तर निवेदन पण आम्ही तिकडेच देणार. त्यांचं कार्यालय जे आहे हे कार्यालय नाही. तुम्हाला आता अटक करणार नाही. तुम्हाला अटक करणार आंदोलन होते. त्या आंदोलनामध्ये